इथं तुम्ही आवाज ऐकू शकता का? हा जो आवाज आहे तो मोरचा आवाज आहे, पिकॉक, आपला राष्ट्रीय पक्षी मोर. तर तिथे तिकडे एक मोर आहे. हॅलो फ्रेंड्स, इट्स मी आकाश और वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ठरल्याप्रमाणे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ हा व्लॉग राहणार आहे आणि ट्रेकिंगला जाणार आहे आम्ही. तर अनफॉर्च्युनेटली संडेला आज म्हणजे पावसामुळे आमचा जो प्लॅन आहे तो काही शक्य झाला नाही जाण्याचा. तर इव्हिनिंगला आता पाऊस थांबलेला आहे, तर आम्ही चाललो एका शॉर्ट ट्रेकसाठी. तर ती जागा कोणती ती बघ, ती तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला सुरू करूया. I couldn't read the signs. I don't know why I left you in this time. I must be blind. I guess I couldn't trust you, 'cause all you did was lie. Oh no, I have to keep you off my mind 'cause of you. I'm wired up, I don't want you. मित्रांनो, आता आपण आपल्या डेस्टिनेशन पॉइंटवरती पोहोचलेलो आहे. तर बघू शकता हा जो वरचा डोंगर आहे, वरचा डोंगर चढायचा आहे. तर या डोंगराचं नाव तुम्हाला सांगतो, TMW हिल्स. नाशिकला एकलेरा पॉवर स्टेशनच्या बाजूलाच ही TMW हिल्स आहे. तर तुम्ही आता बघत आहात आम्ही वरती जाणार आहे, कशी आहे TMW हिल्स मी पूर्ण एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवणार सांगणार सगळी. तर बघत राहा. तर फायनली मित्रांनो, आता ट्रेकिंग चालू केली आहे. तर आमच्यासोबत आज जोडल्या गेलेले ओमकार गोटीसे अँड रोहित लोंढे आणि सुहित तानावडे नवीन जोडल्या गेला आहे सध्या. तर चला वरती आता चाललो आहे आम्ही. तर बॅक साईडने अजून एक रस्ता होता, तर प्रॉब्लेम असा की खूप पाऊस झाल्यामुळे ती या साईडला जास्त चिखल होता, म्हणून आम्ही बॅक साईडच्या रस्त्यावरून आज जात नाही आहे. तर थोडा लॉंग कटनी जरा चाललो आहे. आणि तुम्ही माझ्या डोक्यावर बघू शकता, हा माझा जो HD कॅमेरा आहे, HD कॅम ॲक्शन कॅमेरा, ते तो जरा आता युनिक शॉट्स घेण्यासाठी लावलेला आहे मी. तर चला, तर जास्त वरती नाही आहे. TMW हा छोटा, आय थिंक नाशिकमधला सर्वात छोटी हिल्स म्हणू शकता तुम्ही. पण अशी उंचीला छोटी, पण अशी विस्तारलेली खूप मोठी आहे. विस्तार त्याचा, हिल्सचा विस्तार म्हणजे काय म्हणता येईल, पठारी भाग, सपाट वरती व सपाट भाग खूप मोठा आहे त्याचा. तर आता वरती गेला तुम्हाला मी दाखवणारच. तर आता आपण वरती पोचलेलो आहे. फार छोटा असा हिल डोंगर असा म्हणू शकता तुम्ही. पण आता बघा तुम्ही, उंचीला छोटा आहे पण असा लांबी आणि रुंदीला फार मोठा. आता तुम्ही बघू शकता ह्या टोकापासून तर त्या तिकडे के डोंगर समोर तर त्या तिथपर्यंत असा विस्तृत पसरलेला आहे. तर हा मॉर्निंग वॉक किंवा शॉर्ट ट्रेकिंगसाठी एकदम बेस्ट स्पॉट आहे असा. तर कधी आले तर इथे नक्की भेट द्या, अवश्य भेट द्या. सध्या पावसामुळे आज काही गर्दी नाही ना, तर मग इथे गर्दी फारच असते संध्याकाळी आणि सकाळच्या टायमाला. तर चला पुढे आता एक फिरून येऊ या साईडला. दरी दाखवतो खाली TMW. तर ही बघू शकता तुम्हाला, आता कॅमेरा स्विच करून दाखवतो. या दरीमध्ये तुम्ही पहिले दरी बघा, मग तुम्हाला सांगतो सगळं. तर ही आहे दरी. तर ही दरी खरं पाहिले तर मानवनिर्मित आहे, जे मिनरल्स वगैरे खडक म्हणजे डोंगर फोडून त्याची आपण खडी बनवण्यासाठी हा डोंगर फोडला गेलेला आहे. तर चला पुढे बघूया आता अजून काय काय तुम्हाला दाखवता येईल. आता आलोय आपण इथे
खाली चाललो आहे तर तुम्ही बघू शकता. असा हा रस्ता आहे आणि ही जी वॉल दिसते तुम्हाला, तुम्ही म्हणू शकता चायना वॉल्स पण म्हणू शकता, कारण की ही वॉलच्या ज्या लेफ्ट साईडचा जो एरिया आहे त्या एरियात तो एरिया म्हटला म्हणजे खडी फोडण्यासाठी दिलेला गेला. आणि हा इकडचा भिंतीच्या या साईडचा राईट साईडचा एरिया आहे, तो खरं सांगितलं गेलं तर तो काय म्हणता प्रतिबंधित संरक्षित वन एरिया आहे. तर पहिले मी आता खाली जातो, मग बाकी रेकॉर्डिंग करतो. तर मित्रांनो, आत्ता आपण त्या टेकडीवरती होतो, तिकडून आता आपण असं खालत्या भिंतीजवळून इकडे आलो आहे वरती. दम लागायला लागला यार, सवय नाही राहिली ट्रेकिंगवर जायची. सध्या जॉब वगैरेमुळं टाइमच भेटत नाही फिटनेसकडे एवढं लक्ष देण्याचे. तसं तर मी खरं पाहिलं तर फिटनेस ॲडिक्टेड आहे, जिम वगैरे कंटिन्यू चालू होती माझी. लॉकडाऊनपासून जिम पण बंद झाली आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी पण थोडी कमी होऊन गेली. आणि आता त्यात पर जॉब रेग्युलर सुरू झाला आहे, तर जॉबमुळे खूप बिझी असतो, सो टाइम मिळत नाही. आणि तुम्ही बघू शकता दम लागायला लागला आहे एवढ्या छोट्या टेकडीवरतीच. फिटनेसकडे जरा आता लक्ष द्यावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवतो आता. तर आता आपण सेकंड स्टेजवरती पोचलेलो आहे, सेकंड स्टेज. आणि आपलं जायचं आता माझ्यासमोर, तुम्हाला दाखवतो तुम्ही थोडं झूम करून कुठे जायचं आहे. तर बघू शकता आपल्याला जायचं आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो, तो TMW नाव तुम्हाला उलटं दिसत असेल तिथे जायचं आहे आपल्याला. तर लवकरच पोचूया तिथं, तर बघत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. ह्या साईडच्या टेकडीवरती तुम्ही मागे बघू शकता, हे जंगल आहे आणि जंगलच्या खाली इकडे मागे दोन तीन तळे वगैरे. तर ह्या भागात सतत बिबट्यांचं वावर असतो, चालू असतं. तर कधी पण इथे तुम्ही भेट द्याल तेव्हा काळजीपूर्वक भेट द्या, कारण की बिबट्यांचा वावर कधी पण चालू असतो आणि ते खूप धोकादायक आहे. इथे आले तर कधी पण ग्रुपने या आणि ह्या माझ्या बॅक साईडच्या जंगलामध्ये शक्यतो नका, म्हणजे नका जाऊ, मी तर असं सजेस्ट करेन नका जाऊ, कारण की हा एवढा मोठा जो एरिया आहे तो आपल्याच भरपूर झाला फिरण्यासाठी. तिकडचा एरिया बिबट्यांसाठी राखीव ठेवला गेला तर चांगलं आहे. तसं वन विभागाने इथे दोन तीन पिंजरे पण लावले आहे बिबट्या पकडण्यासाठी. आत्ता मागच्या 15 ते 20 दिवसाआधी इथे बिबट्या पकडल्या गेला होता. तर थोडी काळजीपूर्वक लक्ष देऊन इथे भेट द्या आणि जंगलात शक्यतो जाऊ नका, ही गोष्ट माझ्या लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण टीप म्हणून लक्षात ठेवा. TMW तुम्हाला एक सांगायचं राहिलं, इथं तुम्ही आवाज ऐकू शकताय का? हा जो आवाज आहे तो मोरचा आवाज आहे, पीकॉक, आपला राष्ट्रीय पक्षी मोर. तर तिथे तिकडे एक मोर आहे, बघतो मी तुम्हाला दाखवता आला तर तुम्हाला दाखवतो मी. थांबा तुमचा लक. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल का, आणि बघा इथे दोन मोर उभे आणि या साईडला हा मोर चाललेला आहे. तर झूम केल्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी आता फार जवळून बघितला मोर. हे बघा, हा इथे एक इसारा फुलवला तर एकदम तुमचं लकच तुम्हाला पण बघायला भेटेल. जसे आम्ही ते नेहमी येतो तर आम्हाला बघायला मिळतोच मोर आणि त्यांनी फुलवताना बिसारा. तसं पाहिलं गेलं तिथे खूप मोर आहे. तर मित्रांनो, फायनली हे बघा TMW, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन स्पॉटवरती रीच झालो आहे. तर आता रात्रीचा पण टाईम झाला आहे, अंधार पडायला सुरुवात झाली. तुम्ही मोर पण बघितले असणार, कदाचित झूम केल्यामुळे तुम्हाला मोर क्लिअर दिसला नसणार, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी फार जवळून बघितला मोर. तर हा स्पॉट झाला आहे,
आणि आता बॅक साईडला तुम्ही आता ही टेकडी उतरून खाली जिथून आम्ही आलो आहे फक्त यावेळेस आम्ही खालून चालत जाणार आहे. तर इथून पोचू, गाडीजवळ पोचू, गाडी काढू, घरी जाऊ, वाटलं तर रस्त्यात कुठे थांबून चहा वगैरे घेऊ आणि बस आजचा व्लॉग इथे संपवणार आहे. तर अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ आवडला तर भरभरून लाईक द्या आणि आपल्या मित्रांना जवळजवळ सगळ्यांना शेअर करा. तर होप यू गाय एन्जॉय. तर मिळूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे स्ट्राँग. बाय बाय.